पन्हाळ्यात शिवरायांनी मोठा पराक्रम गाजवून शत्रूला चकित करायचे आणि शत्रू बेसावत झालेला पाहून त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचे हा शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा एक भाग होता. अफजल खान प्रसंग घडल्यानंतर शिवरायांनी एकदम 3 स्वाऱ्यांची आखणी केली. जानेवारी 1660 मध्ये नेताजी पालकरांना विजापूर प्रदेशात आक्रमण करण्यासाठी पाठविले. नेताजीने लक्ष्मेश्वर पर्यंत मजल मारून अनेक ठिकाणी खंडण्या वसूल केल्या. याच महिन्यात एक तुकडी शिवरायांनी कोकण मध्ये पाठविली. राजापूर बंदरात खानाची काही जहाजे होती, ती ताब्यात घेण्यासाठी या तुकडीची रवानगी केली आणि तिसरी स्वारी शिवरायांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली काढली. मिर्जेपर्यंतचा प्रदेश वर्चस्वाखाली आणून विजापूर दरबारात मोठी खळबळ शिवरायांनी उडवली. तेव्हा आदिलशहाने सिद्दी जौहर या बलाढ्य सरदाराची शिवरायांविरुद्ध नेमणूक केली. प्रचंड तयारीनिशी सिद्दी जौहर शिवरायांशी सामना करण्यासाठी निघाला. ती बातमी कळताच शिवरायांनी पन्हाळा किल्ल्याचा आश्रय घेतला. तेव्हा मार्च 1660 प्रारंभी सिद्दी जौहरने पन्हाळ्याच्या किल्ल्याला वेढा घातला. सिद्दी जौहर बरोबर सिद्दी मसूद, भाई खान आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान तसेच बाजी घोरपडे हे नावाजलेले सरदार होते. जौहरचे एकूण सैन्य 15,000 असल्याचा उल्लेख समकालीन इंग्रजी पत्रामध्ये सापडतो. विशेष म्हणजे इंग्रज वखारवाल्यांनी हेनरी रेव्हिंग्टन याला तोफा व दारुगोळा देऊन जौहरच्या मदतीसाठी पाठविले. पन्हाळा किल्ल्यात शिवाजी महाराज समवेत 5,000-6,000 एवढे सैन्य होते. किल्ल्याला वेढा घालून 3 महिने झाले तरी प्रत्यक्ष चढाई जौहर कडून होत नव्हती. पावसाळा तोंडाशी आल्यामुळे सिद्दी जौहर वेढा काढून घेईल असे शिवरायांना वाटत होते. परंतु पावसाळ्यात ही वेढा चालून राहील अशी तजवीज सिद्दी जौहरने करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवरायांना मोठा पेच प्रसंग उभा राहिला. नेमक्या या संधीचा फायदा घेऊन मुघलांतर्फे बलाढ्य सरदार शाहिस्ते खान हा प्रचंड फौज घेऊन शिवरायांच्या प्रदेशात धुमाकूळ घालून पुण्यापर्यंत येऊन धडकला होता. अशा प्रकारे दुहेरी संकटात शिवाजी महाराज सापडले होते. राजमाता जिजाबाईंच्या आज्ञेप्रमाणे नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल यांनी बाहेरून जौहरचा वेढा मोडून काढण्याची शिकस्त केली पण त्यांना यश आले नाही. सिद्दी जौहरशी तहाची बोलणी सुरू केल्यावर वेड्याला शिस्त येईल अशी शिवरायांची अटकळ होती आणि वेड्याला शिस्त प्राप्त झाल्यावर एखादे अलौकिक साहस करून आपली सुटका करून घेता येईल असा बेत शिवरायांनी आखला. जून 1660 अखेरीस शिवरायांनी जौहरशी बोलणी सुरू केली. शिवरायांच्या अपेक्षेप्रमाणे वेड्याला काहीशी शिस्त प्राप्त झाली. ते दिवस पावसाळ्याचे होते. आषाढ महिन्यातच मुसळधार पाऊस सुरू झाला होता त्यामुळे तर वेड्याला अधिकच शिस्त आली. या संधीचा फायदा घेऊन पन्हाळ्याहून निसटण्याचे शिवरायांनी ठरविले. 12 जुलै 1660 रोजी गुरुवारी मध्यरात्री निवडक सैन्यासह गस्तवाल्याची नजर चुकवत शिवरायांनी पन्हाळ्याहून सुटका करून घेतली. काळीकुट्ट रात्र, वादळी हवा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस अशा या निसर्गाच्या रौद्र तांडवाला तोंड देत आडवाटेने शिवाजीराजे विशालगडाकडे कूच केली. काही वेळाने शिवराय गडावरून निसटल्याचे सिद्दी जौहरच्या लक्षात आले. त्याने ताबडतोब सिद्दी मसूदला यांना मोठी फौज देऊन शिवरायांच्या पाठलागावर पाठवले. पन्हाळा ते विशाळगड हे अंतर 40 मैलाचे होते. जवळजवळ 35 मैल अंतर कापून शिवाजी महाराज गजापूरच्या खिंडीपर्यंत पोहोचले. अद्याप 5 ते 6 मैल अंतर तोडायचे होते. तेवढ्यात सिद्दी मसूदच्या फौजेची चाहूल लागली. प्रसंग मोठा बाकी होता. अशा या अवघड प्रसंगी बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराजांना निर्धास्तपणे विशालगडाकडे जाण्यास सांगितले आणि निवडक सैन्यांची गजापूर खिंडीत सिद्दी मसूदचे सैन्य रोखून धरण्याचा निर्णय घेतला. शिवाजी महाराज निवडक सैन्यांची मोठ्या गतीने विशालगडाकडे निघाले पण विशालगडाच्या पायथ्याशी आणखीन एक मोठे संकट शिवाजी महाराजांपुढे उभे राहिले. आदिलशाहीतर्फे जयवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे या 2 मराठी सरदारांनी विशालगडाला अगोदरच वेढा घालून ठेवला होता. या दोन्ही मराठा सरदारांबरोबर शिवरायांनी निकरीचे युद्ध केले. तिकडे बाजीप्रभूने पराक्रमाची शिकस्त करून गजापूर खिंड रोखून धरली. त्यांच्या समवेत बांदल देशमुखाचे निधड्या छातीने सैन्य होते. 91 कलमी बकरीत म्हटल्याप्रमाणे प्रहर दीड प्रहर हे युद्ध चालले. याचा अर्थ शिवाजी महाराज विशालगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभू शर्तीने लढत राहिले. त्यांना अनेक जखमा झाल्या. एक घाव मरमी लागून तो कोसळला. त्याचवेळी गडावर पोहोचल्याची खून म्हणून शिवाजी महाराजांनी इशारतीचे आवाज केले. राजे गडावर पोहोचले या आनंदाने बाजीप्रभूने प्राण सोडले. सिद्दी मसूद गजापूर खिंड ओलांडून विशालगडावर पोहोचला. परंतु गड अवघड असल्यामुळे आणि मराठ्यांनी निकरांनी विरोध केल्याने त्याला हताश येऊन परत जावे लागले.
विशालगडाहून नंतर शिवाजीराजे राजगडकडे निघाले.